जयंत पाटील कालपासून प्रचंड चर्चेतले नेते, ते शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या गटात जाणार का अशी कुजबूज सध्या रंगली आहे। अर्थात जयंत पाटील यांनी अमित शहांना भेटल्याचं वृत्त फेटाळलंय, मात्र त्यावर आता अजित पवार यांनी एक वक्तव्य केलंय ज्यामुळे चेंडू पुन्हा जयंत पाटलांच्या कोर्टात टोलवला गेलाय। पाहूयात अजित पवार नेमकं काय म्हणालेत आणि त्याचा अर्थ काय होता या रिपोर्ट मधून। जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शरद पवारांसोबत राहणार की अजित पवारांसोबत जाणार? 24 तास उलटले, पत्रकार परिषदा झाल्यात, स्पष्टीकरण दिली गेली आहेत, पण प्रश्नचिन्ह काही हटत नाहीये। हटणार तरी कसं, कारण राज्याच्या राजकारणात सध्या काय होईल आणि कोण कोणासोबत जाईल याचा काही नेमच राहिला नाहीये। त्याचं झालंय असं की शरद पवारांच्या गटातल्या जयंत पाटलांनी केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली आणि ते अजित पवारांसोबत जाणार अशी जोरदार चर्चा रविवारी सुरू झाली। जयंत पाटलांनी थेट पत्रकार परिषद घेऊनच उत्तर दिलं, पण आज अजित पवारांनी चेंडू पुन्हा एकदा पाटलांकडे टोलवलाय। मी काही बोललोय, कोणाकडे गेलोय, कोणाला भेटलोय असं काय आहे का? असं नसेल तर तुम्ही अशा परस्पर बातम्या तयार केल्या, तर सामान्य कार्यकर्ता जो सरळ मार्गाने चाललाय त्याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला गैरसमज पसरवण्याचा काम आता जर कुठं जायचं असेल तर भेटून तुम्हाला सांगेनच ना मी, एवढं काय विशेष आहे त्यात। जयंत पाटील साहेब काल पवारसाहेबांच्याकडे होते, त्याच्या आदल्या दिवशी देखील जयंत पाटील साहेब पवारसाहेबांच्याकडे होते आणि जर उद्या भेटले असतील तर सांगितलं असतं ना। नाही मी भेटलोच नाही ना, मी प्रवेश केल्यावरच भेटलो। मी मला आता त्यांचं मी काही मनकवडा नाहीये, त्याच्यामुळे त्यांचं ते सांगतील रे बाबा। पण जयंत पाटील अजित पवारांसोबत जाण्याची कुजबूज काही पहिल्यांदा सुरू झालेली नाहीये। खरं तर अजित पवारांनी जयंत पाटलांना विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळेस सभागृहातच खुली ऑफर दिल्याचं पाहायला मिळालं होतं, मात्र त्यावेळी जयंत पाटलांना मनावर घेतलं नाही। आता पुन्हा एकदा जयंत पाटील अजित पवार गटासोबत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्यात आणि या निमित्तानं पूर्णपणे हा निर्णय अजित पवारांनी पुन्हा एकदा जयंत पाटलांवर सोपवलाय। अजित पवारांनी आपल्या 8 सहकाऱ्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा यादी जयंत पाटलांचं नाव अगदी वरच्या नंबरवर होतं अशी चर्चा आजही आहे। शपथविधीच्या आधी अजित पवारांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीला तर जयंत पाटीलही उपस्थित होते, पण ऐनवेळी जयंत पाटील शपथविधीला आलेच नाहीत आणि कार्यक्रम त्यांच्या शिवायच झाल्याचं म्हटलं जात आहे। मी तुम्हाला किती आम्ही तुम्हाला किती वेळा सांगायचं की जयंत पाटील कुठेही जाणार नाहीत, आमच्यातल्या 13 ते 14 जण जे आहेत ते कुठेही जाणार नाहीत। एका वर्षापूर्वी फुटलेली शिवसेना आणि वर्षभरानंतर फुटलेली राष्ट्रवादी यात एक मोठा फरक आहे। बंडाला महिना उलटून गेला तरी कोणता नेता कोणासोबत हेच कार्यकर्त्यांना कळत नाहीये। एकीकडे दोन्ही गट कार्यकर्त्यांकडून शपथपत्र भरून घेत आहेत तर दुसरीकडे अजित पवार आपण एकत्रच असल्याचं सांगतायत। तर या सगळ्या मुद्द्यांवर काहीही न बोलता शरद पवार मात्र आपण महाविकास आघाडीतच असल्याचं सांगतायत, त्याचवेळी मोदींच्या पुरस्कार वितरणालाही उपस्थित राहतायत। त्यामुळे जयंत पाटील आज जरी शरद पवारांसोबत असले तरी हेच चित्र कायम राहील का याबाबतचं प्रश्नचिन्ह जसं आहे तसंच राहील हे नक्की। निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।